नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील लेक्चरला आपण सहकार या विषयामध्ये एकूण तीन प्रकरणांचा अभ्यास केलेला होता त्यामध्ये पहिलं प्रकरण सहकारी संस्थेचं संघटन त्यामध्ये संघटन रचना आपण अभ्यासली त्यानंतर दुसरं प्रकरण सहकारी संस्थेच्या सचिवांचा पत्रव्यवहार एकूण त्यामध्ये सभासद आणि संचालक मंडळ यांची पत्रे अभ्यासली त्यानंतर मागील लेक्चरला आपण सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक यांचं तिसरं प्रकरण अभ्यासलं होतं आज विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी सहकाराचं चौथं प्रकरण अभ्यासत आहोत त्यासाठी तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि या ठिकाणी चौथ्या प्रकरणाला आपण सुरुवात करतो आहे बघा त्या चौथ्या प्रकरणाचं नाव आहे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ म्हणजे महाराष्ट्रात सहकारी संस्थेचा कायदा एकोणीसशे साठ साली सहमत झाला आणि त्या कायद्यानुसार सहकारी संस्थांचं कामकाज या ठिकाणी चालत आहे त्या अगोदर या प्रकरणाचा आपण प्रास्ताविक अभ्यासणार आहोत म्हणजे तुमच्या लक्षातील की सहकारी संस्थेच्या चळवळ कशी उदयास आली आणि आत्तापर्यंत या ठिकाणी सहकारी संस्थेचा कसा विकास झाला हे या प्रकरणात आपण अभ्यासणार आहोत तसेच या प्रकरणामध्ये सहकारी संस्थेची भांडवल उभारणी लागणारं भांडवल आहे कसं उभं करायचं आणि भांडवल उभारणीची विविध साधने त्यामध्ये अंतर्गत साधने बाह्य साधने इत्यादींचा अभ्यास याच प्रकरणात आपल्याला करायचा आहे तसेच हा अजून दुसरा भाग यामध्ये अभ्यासायचा आहे तो म्हणजे सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे सहकारी संस्थेमध्ये ज्या काय सभा घेतल्या जातात त्या सभेचासुद्धा अभ्यास आपल्याला या चौथ्याच प्रकरणामध्ये करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी सभांचे विविध प्रकार अभ्यासायचे आहेत आणि नंतर या ठिकाणी सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या विविध कायदेशीर तरतुदींचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे म्हणजे एकूण तीन मुख्य भाग या आपल्याला चौथ्या प्रकरणामध्ये अभ्यासायचे आहेत चला तर मग या ठिकाणी आपण या चौथ्या प्रकरणाला सुरुवात करूया सुरुवातीला बघा एक चार पाच पी पी टी बनवलेल्या आहेत त्यानुसार आपण त्या त्या पीपीटीचा भाग अभ्यासून मग पुढं जाणार आहोत बघा सुरुवातीला या ठिकाणी प्रास्ताविक या ठिकाणी सुरुवातीला प्रस्तावना मी वाचतोय नंतर एक्सप्लेनेशन देतोय भारतीय सहकार चळवळ आणि तिचा उगम यांचा विचार केल्यास एकोणीसशे चारचा पहिला सहकार कायदा सहमत करण्यात आला भारतातील सहकारी चळवळ ही आर्थिक आणि सामाजिक स्थितीची निर्मिती आहे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील समस्या सोडवता येतील अशी कल्पना त्यावेळच्या मद्रास प्रांतीय सरकारने मांडली म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पहिला सहकार कायदा एकोणीसशे चार साली सहमत करण्यात आला तो कायदा सहमत करण्या सुद्धा काही विविध शास्त्रज्ञांनी या ठिकाणी सहकाराच्या विकासासाठी विविध देशांमध्ये या ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेचा उगम झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही त्यामुळं सहकारी संस्थेचं भारताची जी काय चळवळ आहे ती तर आपण अभ्यासणारच आहोत पण त्यागोदर इतर देशांमध्ये सुद्धा सहकार कशा माध्यमातून पोहोचलं त्याचा एक थोडक्यात आढावा आपण याच प्रकरणामध्ये घेणार आहोत त्यामध्ये सुरुवातीला मद्रास सरकारने ही संकल्पना मांडली आणि त्यामध्ये अठराशे ब्याऐंशी साली राज्यातील शेतीसाठी सहकारी बँक स्थापन केली अठराशे ब्याऐंशी मद्रास सरकारने सहकारी शेतीसाठी बँक सुरू केली आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी सर फेड्रिक निकोलसन यांना युरोपला पाठवण्यात आलं मग अठराशे नव्याण्णवमध्ये सर फेड्रिक निकोलसन यांनी जर्मनीच्या धर्तीवर रफायझन पद्धतीच्या ग्रामीण सहकार पतपेढीची स्थापना करण्याची शिफारस केली याच काळात ड्युप्रिनेक्स ड्युपरनेक्स यांनी उत्तर प्रदेशात ग्रामीण बँक स्थापन करण्याचा प्रयत्न केला तर सन एकोणीसशे साली सर एडवर्ड लॉ यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एक समिती नेमली आणि त्या समितीने आपला मसुदा तयार करून एकोणीसशे चारचा हा सहकारी संस्थेसाठी पहिला कायदा भारत सरकारने सहमत केला मग या ठिकाणी एकोणीसशे चार सालामध्ये भारतात सहकाराची सुरुवात करण्यात आली अशा प्रकारे हा मद्रास जर्मनी युरोप आणि नंतर भारत या सहकारी संस्थेचा झालेला विकास आपल्याला या प्रकरणामध्ये आपण अभ्यासत आहोत तर पुढच्या स्लाईडमध्ये या ठिकाणी बघा मी मगाशी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये शेतीसाठी पहिली सहकारी बँक स्थापन सर निकोल सन यांना युरोपला पाठवण्यात आले आणि त्यांच्या शिफारशीनुसार एकोणीसशे चारला भारतात पहिला सहकार कायदा सहमत करण्यात आला हे आपण अभ्यासलेलंच आप आहे आता पुढच्या स्लाईडला या ठिकाणी बघा आपण पुढची स्लाइड अभ्यासत आहोत भारतात सहकाराची चळवळ एकोणीसशे चारला खऱ्या अर्थानं सुरू झाली परंतु याही चळवळीमध्ये याही कायद्यामध्ये काही दुरुस्त्या करण्यात आल्या काही उणीवा होत्या त्या दूर करण्यासाठी भारत सरकारने एकोणीसशे बारा साली दुसरा कायदा सहमत करण्यात आला म्हणजे भारतात एकोणीसशे चारला पहिला सहकार कायदा सहमत करण्यात आला त्यानंतर एकोणीसशे बारा साली दुसरा कायदा सहमत करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या कायद्यानुसार सहकारी संस्थेचं कामकाज व्यवस्थितरित्या चालू आहे हे आपण अभ्यासलेलं आहे त्यानंतर पुढं या ठिकाणी बघा एकोणीसशे एकोणीसच्या सहकार सुधारणा कायद्यानुसार सहकार हा विषय केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला हे विचारू शकतात एकोणीसशे एकोणीसला केंद्राकडून राज्य सरकारकडे सहकार हा विषय वर्ग करण्यात आला पाठवण्यात आला त्यानंतर मुंबई प्रांताकरिता मुंबई सहकार कायदा एकोणीसशे पंचवीस हा पास केला आणि एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे साठ या काळात काय कायद्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आला व सर्वात शेवटी महाराष्ट्र सहकार संस्था कायदा एकोणीसशे साठ हा पास करण्यात आला म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्र सरकारने जो कायदा सहमत केला तो एकोणीसशे साठ हा महत्त्वाचा कायदा सहमत करण्यात आलेला आहे त्यानंतर सत्त्याण्णव्या घटना दुरुस्त्याअंतर्गत चौदा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये काही नवीन दुरुस्त्या सुचविल्या आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चौदा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये काही नवीन दुरुस्त्या सुचवून या ठिकाणी घटनेमध्ये थोडासा बदल केलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही तारीख महत्त्वाची आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये हा बदल करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढं आता खऱ्या अर्थानं हे आपण सहकारी संस्थेचा सहकारी संस्थेचे स्थापना उगम चळवळ कशाप्रकारे विकसित झाली हे अभ्यासलेलं आहे आता आपण खऱ्या अर्थानं या प्रकरणातला मुख्य घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत चला तर मग या ठिकाणी आपण या पुढच्या घटकाकडं जाऊया त्यामध्ये बघा सहकारी संस्थेची भांडवल उभारणी साधने ऑब्लिक मार्ग म्हणजे सहकारी संस्थेचं भांडवल उभारत असताना विविध साधने आणि मार्ग आहे कारण कोणतीही सहकारी संस्था चालवायची चा असेल तर त्या प्रत्येक सहकारी संस्थेला वित्त महत्त्वाचं आहे भांडवल महत्त्वाचं आहे त्या भांडवलाचा वापर करूनच सहकारी संस्थेचा विकास करता येऊ शकतं त्यासाठी विविध मार्ग आहेत ते मार्गच आपण आजच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत त्यामुळं सुरुवातीला अंतर्गत मार्ग हा अ आकडा आपण बघणार आहोत नंतर बाह्य साधने किंवा बहिर्गत मार्ग नंतर अभ्यासणार आहोत पुढच्या स्लाईडला काय आहे अंतर्गत साधनामध्ये सुरवातीलाच या ठिकाणी पहिलं साधन आहे भाग भांडवल म्हणजे सहकारी संस्थेचे भांडवल उभारणे अभ्यासत असतानाच या ठिकाणी भागभांडवल त्यालाच आपण शेअर कॅपिटल असं देखील म्हणतो मग अंतर्गत भांडवलामधला हा एक प्रमुख वित्तीय साधन आहे सहकारी संस्थेचे सभासद हे मालक असतात आणि ते मालक खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेचे भाग खरेदी करत असतात भाग भांडवल खरेदी करत असतात आणि संस्थेला या ठिकाणी वि भागांच्याद्वारे भांडवल उपलब्ध करून देत असतात त्याच भागांचा हिस्सा या ठिकाणी सभासद खरेदी करत असतात आणि या ठिकाणी प्रत्येक सहकारी संस्था भाग विकून भांडवल जमा करते आणि जमा केलेलं भांडवल खऱ्या अर्थानं त्याची किंमत ही पाच दहा शंभर दोनशे अशा प्रकारची रक्कम या ठिकाणची भागांची असते आणि भागभांडवल विक्री करून सहकारी संस्था आपलं भांडवल गोळा करत असतात मग याच भागभांडवलावरती सभासदांना दरवर्षी झालेल्या नप्यामधून लाभांश दिला जातो म्हणजे लाभांश वाटप करत असतानासुद्धा ज्यांचेकडे भाग जास्त त्या सभासदांना लाभांश जास्त दिला जातो परंतु ज्यांच्याकडे भाग एक दोन असतील तर त्याच प्रमाणामध्ये त्यांना लाभांश दिला जातो परंतु एकाच सहकाराचं मुख्य तत्त्व आहे की एकाच व्यक्तीला भा सर्व भाग विकले जात नाही आर्थिकदृष्ट्या दुर्गम भागातून अनेक व्यक्ती एकत्र येतात आणि संस्थेची सुरुवात करतात त्यामुळं खऱ्या अर्थानं भांडवलसुद्धा एकाकडं वर्ग केलं जात नाही एकाची मक्तेदारी निर्माण केली जाईल असे स्वरूपात विकलं जात नाही तर सर्वांना ते या ठिकाणी विभागून त्या भागांची विक्री केली जाते साधारण भागभांडवल या ठिकाणी संस्था अस्तित्वात असेपर्यंत संस्था वापरत असते एकूण भांडवलाच्या एक पंचमांश किंवा पाच लाखापेक्षा अधिक रक्कम अधिक रकमेचं भागभांडवल सभासद एक धारण करू शकत नाही त्यामध्ये काही अपवाद आहेत की राज्य सरकार जिल्हा परिषद पंचायत समिती यांना भागभांडवलाची मर्यादा वाढवून दिलेली आहे त्यामुळं सभासद हे संस्थेचे मालक आहेत त्यांना जास्तीत जास्त एकपंचांशपर्यंत भाग भांडवल खरेदी करता येऊ शकतं अशा प्रकारे अंतर्गत साधनामधला भांडवल हा एक मुख्य भाग भांडवलाचा मार्ग आणि सोर्स आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे की सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीमधला दुसरा महत्त्वाचा मुद्दा प्रवेश शुल्क म्हणजे सहकारी संस्थेचा सभासद ज्यावेळी सभासदत्वासाठी अर्ज करतो त्याचा अर्ज भरून घेतला जातो त्या सभासदांकडून काही प्रवेश शुल्क आकारून त्या सभासदांकडून अल्पस्वरूपामध्ये ती रक्कम गोळा केली जाते उदाहरणार्थ एक रुपयापासून दहा रुपयापर्यंत प्रवेश शुल्क आकारली जाते आणि ती प्रवेश शुल्क या ठिकाणी परत करावी लागत नाही एखाद्या सभासदाचं सभासदत्व या ठिकाणी त्यांनी सोडून दिलं तर किंवा एखाद्या सभासदाचं सभासदत्व या ठिकाणी तो या संस्थेमधून आपले भागांची विक्री केली आणि संस्था सोडून चालला तर प्रवेश शुल्काची रक्कम परत केली जात नाही ती बिनपरतीचं भांडवल आहे या ठिकाणी परत करत केलं जात नाही स्वतंत्र खात्यामध्ये प्रवेश शुल्क जमा केली जाते आणि ती या ठिकाणी राखीव निधीमध्ये जमा करून योग्य ठिकाणी त्याची गुंतवणूक केली जाते जेणेकरून सहकारी संस्थेच्या फा भांडवलामध्ये भर पडावी अशा प्रकारे ही प्रवेश शुल्कद्वारे सुद्धा द्वारे अंतर्गत भांडवल उभारले जाते त्यानंतर तिसरा आहे राखीव निधी दरवर्षी सहकारी संस्थेला मिळणाऱ्या नफ्यामधून एक चतुर्थांश म्हणजेच पंचवीस टक्के रक्कम ही बाजूला काढून ठेवली जाते कायद्याप्रमाणे आणि त्यालाच आपण राखीव निधी असे म्हणतो उदाहरणार्थ शंभर रुपये संस्थेला नफा झाला तर पंचवीस रुपये राखीव निधीमध्ये ठेवली जातात आणि राहिलेली रक्कम मग या ठिकाणी संस्थेच्या इतर कामाला वापरली जाते म्हणजे राखीव निधीसुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे दरवर्षीच्या नप्यामधून तो बाजूला काढला जातो आणि त्याचा भांडवल म्हणून आपल्या संस्थेला वापर करता येतो अशा प्रकारे राखीव निधी ही एक संरक्षक भिंत असं सुद्धा राखीव निधीला म्हटलं जातं सहकारी संस्थेची टिंबटिंब ही संरक्षक भिंत आहे तर राखीव निधी ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला विचारलं जातं म्हणून राखीव निधी दरवर्षीच्या नाप्यातून बाजूला काढला जातो त्यानंतर चौथं साधन आहे सभासदांच्या ठेवी सहकारी संस्था या ठिकाणी सभासदांच्या ठेवी स्वीकारून घेत असतं कारण सहकारी संस्थेला भांडवलाची आवश्यकता आहे मग आपल्या सभासदाने इतर ठिकाणी पैसे गुंतवण्यापेक्षा आपल्याच सहकारी संस्थेमध्ये या ठिकाणी ठेवी स्वरूपात काही रक्कम जमा करणं आवश्यक आहे जमा करतात आणि त्या ठेवींवरती सुद्धा योग्य ते व्याज दरवर्षी सहकारी संस्था या ठिकाणी देत असते त्यामुळं सहकारी संस्थेच्या भांडवल उभारणीमध्ये हा सुद्धा मार्ग महत्त्वाचा आहे की सभासदांच्या ठेवी आकर्षक ठेवींवरती व्याज दिलं जातं मग त्यामध्ये दामदुप्पट दाम तिप्पट या ठिकाणी दीर्घ मुदतीच्या ठेवी अशा स्वरूपामध्ये सहकारी संस्था ठेवीद्वारे सुद्धा आपल्या संस्थेमध्ये या ठिकाणी रक्कम गुंतवत असतात आणि त्याचा भांडवल म्हणून वापर करत असतात अशा प्रकारे सहकारी संस्थेची भांडवल उभारणीची ही साधने अंतर्गत साधने आपण अभ्यासली त्यामध्ये परत एकदा बघा पहिलं आहे भाग भांडवल दुसरं आहे प्रवेश शुल्क तिसरं आहे राखीव निधी आणि चौथा आहे सभासदांच्या ठेवी ही झाली अंतर्गत साधने आता पुढील साईडला आपण बहिर्गत साधनेसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत अभ्यासणार आहोत बहिर्गत साधने म्हणजेच बाहेरील व्यक्तींकडून घेतलेली बाहेरून आपण संस्थेच्या भांडवल उभारणीसाठी जे काय कर्जाऊ घेतलेली रक्कम असेल त्यांना या ठिकाणी बहिर्गत साधने असं आपण म्हणतो त्यामध्ये आपल्या सहकारी संस्थेला अंतर्गत साधनाबरोबरच बाह्य साधनांचीसुद्धा भांडवलाचीसुद्धा आवश्यकता असते त्याद्वारे सुद्धा आपल्या संस्थेचं या ठिकाणी विकास करण्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यामध्ये बहिर्गत साधनामध्ये बघा सुरुवातीला बहिर्गत साधनामध्ये पहिलं साधन आहे बिगर सभासदांच्या ठेवी म्हणजे सहकारी संस्थेचे सभासद या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये ठेवी स्वरूपात रक्कम गुंतवूस ठेवतात आणि ठेवली जाते परंतु इतरही काही सभासदांना म्हणजे ज्या आपल्या संस्थेचे सभासद नाही त्यांना बिगर सभासद असे म्हणतो तेही लोक त्यांची स्वतःची बचत व्हावी यासाठी चालू ठेव बचत ठेव मुदत ठेव आणि पुनरावर्ती ठेव इ इत, व इतर ठेवी स्वरूपात आपल्या संस्थेमध्ये आपल्या बँकेमध्ये भांडवल म्हणून त्याची गुंतवणूक करतात आणि खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेचा भांडवल उभारणीचा हाही एक मार्ग बिगर सभासदांकडूनसुद्धा रक्कम स्वीकारून आपली संस्था या ठिकाणी आपला स्वतःचा विकास करत असते त्यानंतर दुसरं साधन आहे कर्ज व अग्रीमे म्हणजे सहकारी संस्था या ठिकाणी सभासदांकडून भांडवल गोळा करत असतेच प्लस बिगर सभासदांकडून पण भांडवल गोळा करते परंतु त्याही भांडवलावरती संस्थेचा विकास होत नसेल तर सहकारी संस्था ही कर्जाऊ भांडवल या ठिकाणी घेऊ शकते जर कमतरता पडली तर कर्ज काढू शकते मग त्यामध्ये कर्ज काढत असतानासुद्धा अल्पमुदतीसाठी मध्यम मुदतीसाठी व दीर्घ मुदतीसाठीचं कर्ज या ठिकाणी आपली सहकारी संस्था घेऊ शकते आणि खऱ्या अर्थानं ही कर्ज घेत असताना राज्य राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक औद्योगिक विकास बँक राज्य वित्तीय महामंडळ जीवन विमा आणि इतर महामंडळांकडूनसुद्धा आपली सहकारी संस्था कर्ज घेऊ शकते आणि त्यासाठी मोठमोठ्या सहकारी संस्थांसाठी सहकारी साखर कारखाने कापड गिरण्या सुतगिरण्या यांना बँक यांना कर, या कर्ज भांडवलाची जास्त आवश्यकता असते अशा संस्था या ठिकाणी कर्ज घेऊन आपल्या भांडवलाची गरज भागवतात आणि त्या पद्धतीने आपल्या स्वतःचा सभासदांचा विकास करण्यासाठी सहकारी बँका या कर्जाऊ रक्कम घेतात त्यामध्ये रिझर्व बँकेकडूनसुद्धा विशिष्ट स्वरूपामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज पुरवठा करत असतात आणि नाबार्डसुद्धा या ठिकाणी सहकारी क्षेत्राला विकास करण्यासाठी मदत करत असते अशा प्रकारे या विविध बँकांकडून आपल्याला अल्प मध्यम व दीर्घ स्वरूपाचे कर्ज व अग्रिमेद्वारे आपल्याला भांडवल मिळव मिलोत, मिळवता येते त्यानंतर तिसरं आहे बघा कर्ज रोख्यांची विक्री करणे म्हणजे डिबेंचरची विक्री करणे ज्या दस्तऐवजावरती आपण कर्ज घेतल्याची लेखी कबुली दिलेली ले असते त्यांना कर्ज रोखे असे म्हणतात कर्ज रोख्यांची एक पावती दिली जाते की आमच्या बँकेने आमच्या संस्थेने तुमच्याकडून एक लाख रुपये हे कर्ज दोन वर्षासाठी घेतलं आहे अशी लेखी स्वरूपाची पाल पावती दिली जाते आणि आपल्या सही शिक्क्यानुसार ती स्थिर किंवा अस्थिर मालमत्तेवर बोजा निर्माण करून किंवा निर्माण न करता कर्ज कर्ज रोखे या ठिकाणी विक्री करून आपली सहकारी संस्था कर्ज रोख्यांची विक्री करूनसुद्धा भांडवल गोळा करू शकते ते कर्ज रोखे शंभर रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचे असू शकते दीर्घ मुदतीच्या दीर्घमुदतीच्या सुद्धा सहकारी संस्था विक्री करून भांडवल गोळा करत असते त्यासाठी सुद्धा राज्य शासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि रिझर्व बँक व राज्य सरकार यांची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि रिझर्व इतर बँकांकडूनसुद्धा रोख्यांची विक्री त्यांनासुद्धा केली जाते त्यामध्ये स्टे राज्य सरकार केंद्र सरकार शिखर संस्था स्टेट बँक ऑफ इंडिया हे सुद्धा कर्ज रोखे विकत घेऊ शकतात आणि सहकारी संस्थांना विविध पद्धतीने भांडवल गोळा करण्यासाठी मदत करू शकता अशा प्रकारे तिसरं म्हणजे कर्ज रोख्यांची विक्री करूनसुद्धा भांडवल आपल्याला गोळा करता येतं त्यानंतर चौथा आहे बघा बाह्य बाह्यसाधनामधलं सरकारी अनुदान व मदत म्हणजे राज्य शासन या ठिकाणी सहकारी संस्थांना वेळोवेळी अनुदान तर देतच असतं परंतु आर्थिक मदतसुद्धा करत असतं कारण खऱ्या अर्थानं राज्य आणि केंद्र सरकार भागभांडवल पुरवण्यासाठी सहकारी संस्थांना कारखान्यांना मदत करत असतं त्यामध्ये या ठिकाणी जागा खरेदी करण्यासाठी इमारत बांधण्यासाठी विविध स्वरूपाचे सामग्री खरेदी करण्यासाठी विविध अनुदान देणं वेळोवेळी वेड़ मदत करणं प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या प्रत्येक सहकारी संस्थांना केंद्र सरकार राज्य सरकार या ठिकाणी मदत करत असतं आणि ते अनुदान रोख स्वरूपात मिळालं आर्थिक विकासासाठी मिळालं तर खऱ्या अर्थानं ते एक बाह्य साधनच आहे भांडवल उभारणीचं म्हणून या ठिकाणी या आ, केंद्रा म्हणजे अनुदानाचा आपल्याला भांडवल म्हणून वापर करता येतो आणि खऱ्या अर्थानं शेवटी पाचवा मुद्दा बघा बाह्य साधनामधला देणग्या व बक्षिसे सहकारी संस्था या विविध प्रतिष्ठित व्यक्तींकडून काही देणग्या संस्थांकडून देणग्या सरकारकडून देणग्या व बक्षिसी बक्षिसे सुद्धा स्वीकारत असते आणि त्याचा मिळालेला जो काय रोख पैसा आहे तो सहकारी संस्थेच्या विकासासाठी भांडवल म्हणून वापर केला जाऊ शकतो उदाहरणार्थ नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्याकडून काही आर्थिक मदतीपोटी काही देणग्या येतात किंवा मालमत्तेच्या स्वरूपात देणग्या येतात जागा इमारत फर्निचर कपाट रोख रक्कम ही जरी मिळाली तरी खऱ्या अर्थानं ती देणग्या आणि अनुदानाच्या स्वरूपात भांडवल म्हणून आपल्या सहकारी संस्थेला वापरता येतात आणि त्याचा वापर करून खऱ्या अर्थानं सहकारी संस्था आपलं भांडवल स्थिर भांडवल व खेळते भांडवल वाढवण्यासाठी मदत करते आणि त्या पद्धतीने आपला भांडवलाचा जो काय पूर्ण क्षमता आहे ती पूर्ण करून सहकारी बँका आपला विकास करत असते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सहकारी संस्थेचे भांडवल उभारणीचे हे बाह्य साधनामधले पाच साधन आहेत त्यामध्ये बघा परत एकदा बिगर सभासदांच्या ठेवी कर्जे व अग्रिमे तिसरा आहे कर्ज रोख्यांची विक्री चौथा आहे सरकारी अनुदान व मदत आणि पाचवा आहे देणग्या व बक्षिसे अशा प्रकारे ही बाह्य पाच साधने आपण अभ्यासलेली आहेत तशीच अंतर्गत साधने एकूण चार आपण अभ्यासलेली आहेत भांडवल उभारणीचे अंतर्गत साधने त्यामध्ये बघा पहिला आहे भांडवल दुसरं आहे प्रवेश शुल्क तिसरा आहे राखीव निधी आणि चौथा आहे सभासदांच्या ठेवी तर याही प्रकारे आपले सहकारी संस्था भांडवल गोळा करत असते आणि खऱ्या अर्थानं आपल्या संस्थेचा ती विकास करत असते या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण सहकारी महाराष्ट्र सहकार संस्था कायदा एकोणीसशे साठ सहकारी संस्थेचा विकास चळवळ उगम हे आपण अभ्यासलं आणि मुख्य भाग म्हणजे ज्या भागावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो की सहकारी संस्थेचे भांडोल उभारण्याचे अंतर्गत साधने स्पष्ट करा किंवा बाह्य साधने स्पष्ट करा किंवा ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो अंतर्गत साधने व बाह्य साधने लिहा अशावेळी आपल्याला ही अंतर्गत साधने व बाह्य साधने व्यवस्थितरित्या तुम्हाला लिहिता येणं अपेक्षित आहे जेणेकरून तुम्हाला या सहकार विषयामध्ये चांगले मार्क्स मिळण्यासाठी या टॉपिकमधला हा महत्त्वाचा भाग आपण अभ्यासलेला आहे आता तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या हा भाग या ठिकाणी याचे पॉइंट लिहा आणि तयारी करा ठीक आहे कुणाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता ठीक आहे आज आपण या ठिकाणी थांबत आहोत धन्यवाद